नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय मराठी, धडा 13वा, करते सुधार करते, आणि इयत्ता 10वी। मित्रांनो, धडा विषय मराठी धडा 13वा करते सुधार करवे। तर मित्रांनो, ह्याचे लेखक आहेत धड्याचे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। तर मित्रांनो, आपण आता धड्याला वाचायला सुरुवात करूया। प्रसिद्ध कवी आणि लेखक एप्सिलॉन ये सखे ये स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह राजा शहाजी ही कादंबरी शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी अरण्यकांड प्रचारक पंचमस्तंभ जन्मभूमी पाताळयंत्र इत्यादी कादंबऱ्या शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह असे चौफेर लेखन प्रकाशित। महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष। महर्षी कर्वे यांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे। कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली। महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त स्वरूपात साकार केली। समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडू केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला। प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिलेला आहे। मित्रांनो, तर मित्रांनो, आपण आता धडा वाचायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण करते सुधाकर कर्वे म्हणजेच आपले महर्षी धोंडू केशव कर्वे यांचा चित्र पाहत आहोत। मित्रांनो, आपण धड्याला सुरुवात करूया। रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडू केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले। कळत्या वयातच जाणू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूप मोठे असले पाहिजे। स्वातंत्र्य समराच्या धुमाळीच्या काळामध्ये म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्या देखतच कमावले गेले। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते। या देशातील स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते। तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही। मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे। आपल्या समाजामध्ये स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असलेही पण तिला शूद्रा ती शूद समजून तिचा प्रचन्न छळच केला जाईल। सबब तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते। तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते। स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजेच खडकावर डोके हापडण्यासारखे होते। तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते। नुसत्या अडचणीत येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता। असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते। पंडिता रामाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातूनच महर्षी कर्वे यांना कुरूप मिळाला। ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले। स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला। सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोयच उरली नाही। प्रा धोंडो केशव कर्वे हे कॉलेजामध्ये गणित शिकवत, विद्वत्तेचा ते महामेरू होते, त्यामुळेच त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजलेच नाही। केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले। या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशाली होते। त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता। समाजाने केलेल्या धक्काबुक्कीमध्ये अण्णासाहेबांचे कपडे फाटत,
रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला आहे तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवलेली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतरण केले. पायी पायीचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमावला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पायी पायीचाही शोभ कर्व्यांजवळ असणारच आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोन गणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरत असत हे मात्र समाजाला माहीतच होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यामध्ये वापरत असत. ते स्वतःचाच विश्वात वावरत अशी पुरपूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारतमाता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर 1916 साली भारताचे पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करणाऱ्या त्या जुन्या जनसामान्य जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना दोन कार्ये करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरील पारतंत्र्यांचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड तालुक्याच्या शेरावली या गावी जन्मलेल्या हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यामध्ये हालअपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य एवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले.
एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवड्याने रागावलो ती मी तिला. मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाहीत तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतीलच असे वाटत नाही. परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचे स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजेच पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुटेल. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या धड्याचे वाचन कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन नवीन व्हिडिओ प्रथमतः पाहायला मिळतील. आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.